लाडके अजित पवार काय म्हणतात बघा. त्यांचा एक आवडता शब्द आहे पठ्या. यांना काय म्हणे भोंगे आत्ताच दिसले का म्हणे, आत्ताच सुचले का, याच्या अगोदर काय म्हणे झोपा काढत होतात का? अजित पवार, मी कधी कधी कुठची कुठची गोष्ट बोललोय ना हे मला नीट आठवतंय. आणि तुमच्या फक्त माहितीसाठी म्हणून मी 3 व्हिडिओ आणलेत. मी याच्या अगोदरही बोललो होतो परंतु त्याचे मला काही व्हिडिओ सापडले नाहीत. सोक्षमोक्ष लावलेला बरा असतो. काय झालं, तो जो सकाळचा शपथविधी झाला त्याच्यानंतर जो पवार साहेबांनी जो आवाज काढला, तो आवाज काढल्यानंतर 3-4 महिने अजित पवारांना ऐकू येत नाही. बॉम्ब फुटल्यानंतर माहिती आहे कू असा एक आवाज येतो कानात, काही ऐकू येत नाही. तसा तो आवाज काढल्यानंतर त्याला 3-4 महिने कू असा आवाज येत होता. त्याच्यामुळे मी काय बोललो हे त्याला कळलंच नाही. तरी पण मी तुम्हाला पहिला जे मी माझं बोलणं झालं बोललोय 28 जुलै 2018 या दिवशी मी काय बोललोय तुम्ही बघा. आज महाराष्ट्रामध्ये असतील नाही तर देशामधले अनेक मुसलमानांना मी अनेक येतात तेव्हा मी त्यांना पण सांगतो कशासाठी पाहिजे तुम्हाला लाऊडस्पीकर. सकाळची बांग देताना किंवा काय सकाळची अजान देताना आणि नंतरच्या तुम्हाला काय बांग देताना कशाला लाऊडस्पीकर पाहिजे? कोणाला कळवायचं असतं तुम्हाला? नमाज पाडायचं आहे घरामध्ये पाडा ना, रस्ते कशाला अडवताय? एक ऑगस्ट 2018 फक्त सायलेन्स होऊन आम्हाला आणि मग मशिदीवरचे जे लाऊडस्पीकर लागतात जे त्या दिवशी मी त्या औरंगाबादला गेलो संध्याकाळच्या वेळेला. तर मला असं वाटलं की बांगेची कॉन्सर्ट सुरू आहे सगळ्या ठिकाणी आपल्या जोर जोरात चालू आहे ते सगळं. त्यांनी त्यांचं काही काय त्यांना काय बांग मारायची काय त्यांना अजान पडायचंय किंवा काय करायचंय तुमचं तुम्ही करा ना. लाऊडस्पीकर कशाला लागतोय? आणि हे 12 महिने 24 तास चालू आहे. इथे फक्त गणेशोत्सवासाठी तुम्हाला 10 दिवस मागतायत. मग 10 दिवसामध्ये तुम्हाला सगळ्या परवानगे बिरवानगे लागतात, त्याला अडखळी आणताय तुम्ही. आता लॉकडाऊन लागायच्या अगोदर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं जानेवारी 23 जे अधिवेशन झालं होतं त्या अधिवेशनामध्ये मी काय बोललो होतो. धर्म प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये ठेवावा आणि त्याच्यासाठी मशिदींवरचे जे लागणारे भोंगे आहेत हे भोंगे देखील तितकेच बंद झाले पाहिजे हे देवा तेव्हाच मी बोललो होतो. तुमची प्रार्थना, धर्म प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये ठेवावा आणि त्याच्यासाठी मशिदींवरचे जे लागणारे भोंगे आहेत हे भोंगे देखील तितकेच बंद झाले पाहिजे हे देवा तेव्हाच मी बोललो होतो. अजित पवारना ऐकून आलं, तुमची प्रार्थना आहे बंद कर. आता मी याच्या आधीही बोललो ऐकू नाही आलं. लॉकडाऊनच्या काळामध्ये कान साफ झाला असणार,
गुढीपाडव्याचा भोंगा ऐकू आला, बरं मी चुकीचं काय बोललो? या मशिदींवरच्या भोंग्यांचा अख्ख्या देशाला त्रास होतोय, ह्याच्यामध्ये धार्मिक विषय कुठे आहे? तुम्हाला जो काही नमाज पढायचा आहे, तुम्हाला जी काही अजान द्यायची घरामध्ये द्या, शहरांचे रस्ते कशाला अडवताय, शहरांचे फुटपाथ कशाला अडवताय? प्रार्थना तुमची आहे, आम्हाला काय ऐकवत आहे? आणि जर सांगून जर समजा तुम्हाला समजत नसेल की हे भोंगे खाली उतरवा, तुम्ही आम्हाला विनाकारण त्रास देऊ नका, हे जर नीट सांगून समजत नसेल तर तुमच्या मशिदीच्या बाहेर आम्ही हनुमान चालीसा लावणार म्हणजे लावणार।